बलिप्रतिपदा दिनाचे औचित्य साधून कलेचं शिक्षण घेत असलेल्या हर्षाली संजय शिंदे सिन्नर नाशिक हिने बळीराजाप्रती कृतज्ञता व अधर्भाव व्यक्त करण्यासाठी काळ्या मातीतून सुगीचा दिवा उजळू दे इडाबिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे असा बळीराजाच्या अर्थहकेचा संदेश रांगोळीतून देण्याचा प्रयत्न केला आहे कृषीपूरक संस्कृतीत जन्मलेले वडील संजय शिंदे हे कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत व समतावादी धर्मनिरपेक्ष आणि विवेकी विचारांनी प्रेरित असून त्यांचा प्रभाव कन्या हर्षालीवर पडला व त्या प्रेरणेने महापराक्रमी सर्वगुण संपन्न व समतावादी राज्याचं दिवाळीत घराघरामध्ये पूजा व स्मरण व्हावं आणि मूळ सिंधू संस्कृती उजळावी या उद्देशानं कृषी संस्कृतीचं जतन व स्मरण व्हावं म्हणून शेतकऱ्यांची व्यथा रांगोळीतून साकारण्याचा मनोदय हर्षालीने केला आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्ता वायचळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली महात्मा बळीराजा व क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हर्षाली शिंदे व पुष्पा शिंदे यांनी औक्षण करून प्रतिमेचे पूजन केले वास्तववादी रांगोळीतून बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे हे रांगोळी कलेतून दाखवले म्हणून पुणे येथील फुलेशाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ डोक यांनी फोन करून अभिनंदन केले तसेच सत्यशोधक प्रबोधन महासभेचे रांगोळी स्पर्धा आव्हानाला प्रतिसाद देत रांगोळी काढली म्हणून देखील आभार व्यक्त केले रांगोळीतून आपलं बळीराजाच चित्र साकारून सुगीचे दिवस येवो ही कल्पना तिनं मांडली आणि त्या रांगोळीतून तिनं हे बळीराजाचं चित्र अतिशय भावना सुल असं चित्र निर्माण केलेलं आहे ह्या चित्रातून आपल्या सर्व समाजाला बळीजा राजाला, सुगीचे दिवस येऊ ही अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल फुलेशाह आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं हार्षाली शिंदेचं मनापासून मनपूर्वक कौतुक करत आहे